आता बातमी आहे अमरावती मधून विदर्भाचं नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या चिखलदरा इथल्या नाविन्यपूर्ण स्कायवॉकच्या कामाला केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयानं रेड सिग्नल दाखवलाय. विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू केला गेला होता. मात्र केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने या स्कायवॉक प्रकल्पात त्रुट्या काढून तूर्तास रद्द केलेला आहे. चिखलदरा इथं हरिकेन ते घोराघाट या पॉईंट दरम्यान 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा स्कायवॉक सिडकोच्या वतीने साकारला जातो आहे. मात्र केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर इथल्या कार्यालयानं तूर्तास त्रुट्या काढून परवानगी नाकारली असल्याचं सिडकोचे कार्यकारी अभियंता DS जमनेकर यांनी माहिती दिलेली आहे. आणि या सर्व माहितीला व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा देखील दिला. पाँच सौ मीटर लंबा है, गोराघाट पॉइंट से और हरिकेन पॉइंट तक रहेगा और ये इसकी डेप्थ लगभग मिडिल पोर्शन में 1500 फीट के लगभग डेप्थ है इसकी. और इसके दो कालम है, एक गोराघाट पे है और एक हरिकेन पॉइंट पे है और ये सिंगल रोप के ऊपर रहेगा. सस्पेंशन ब्रिज है ये. ये देश का पहला रोप है? हाँ, ये देश का पहला है और ये एशिया का मेरे ख्याल से तीसरा है. कुठल्याही वन्यजीव क्षेत्रामध्ये किंवा वनविभागाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा असे प्रोजेक्ट येतात त्या ठिकाणी पर्यावरणाचा आणि जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीनं विचार होणं गरजेचं आहे. असे प्रकल्प पारित करताना वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं मला वाटतं. विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु विकास कामं आणि वन्यजीव पर्यावरणाचं संवर्धन असा सुवर्णमध्य त्या ठिकाणी साधला जाणं आवश्यक आहे. तर चिखलदरा इथल्या नाविन्यपूर्ण स्कायवॉकच्या कामाला केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयानं रेड सिग्नल दाखवलेला आहे. हा प्रकल्प थांबवण्यात आलेला आहे. विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने या स्कायवॉक प्रकल्पात त्रुट्या काढून तूर्तास हा प्रकल्प बंद केलेला आहे. चिखलदरा या ठिकाणी हरिकेन ते गोरघाट या पॉईंट दरम्यान 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा हा स्कायवॉक असला असता जो सिडकोच्या वतीने साकारला जाणार होता. मात्र केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर इथल्या कार्यालयाने तूर्तास त्यामध्ये त्रुट्या काढून त्याची परवानगी नाकारली आहे. तर हा स्कायवॉक नेमका कसा असता हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. विदर्भाचं नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या चिखलदरा इथल्या नाविन्यपूर्ण स्कायवॉकच्या कामाला आता तरी रेड सिग्नल मिळालेला आहे. विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू केला होता. मात्र केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तूर्तास या प्रकल्पाला थांबवलेलं आहे. हा स्कायवॉक बनवायचं थांबलेलं आहे. चिखलदरा या ठिकाणी हरिकेन ते गोराघाट या पॉईंट दरम्यान तब्बल 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा हा स्कायवॉक असला असता केंद्राच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने यात काही त्रुट्या शोधून काढलेल्या आहेत. त्या त्रुट्या नेमका काय आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि सध्या तरी या स्कायवॉकचं जे काम आहे ते आता बंद करण्यात आलं आहे. प्रकल्पामध्ये काही त्रुट्या शोधण्यात आलेल्या आहेत. मात्र या त्रुट्या काय आहेत ते देखील पाहावं लागणार आहे. विदर्भातील नंदनवन आपण म्हणतो चिखलदराला आणि या चिखलदरा इथल्या या स्कायवॉकच्या कामाला केंद्रानेच सध्या रेड सिग्नल दाखवला आहे. म्हणजे हा प्रकल्प काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प होणार म्हणून सगळेजण त्याची वाट बघत होते, मात्र आता तो प्रकल्प थांबवण्यात आलाय, काय अधिक माहिती मिळते?
हो निश्चितच, खरं तर देवेंद्र फडणवीस जेव्हा हे मुख्यमंत्री होते त्यावेळी विदर्भाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून विदर्भातलं जे महत्वाचं पर्यटन स्थळ आहे चिखलदरा, या चिखलदरा पर्यटन स्थळी सिडकोच्या वतीने 32 कोटी रुपये खर्च करून हा देशातला पहिलाच सिंगल रोपवर सिंगल केबलवर जाणारा जो रोपवे आहे हा रोपवे बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. आणि यासाठी चिखलदरा DFO असेल किंवा अमरावतीचे CCF असेल किंवा टायगर प्रोजेक्टचे फील्ड डायरेक्टर असेल यांनी या प्रोजेक्टला सुरुवातीला परवानगी सुद्धा दिली होती आणि परवानगी दिली आणि त्यामुळेच सिडकोने याचं काम सुद्धा हाती घेतलेलं आहे. आता दोन्ही ठिकाणी खरं तर हे कॉलम बनून सुद्धा पिलर बनून सुद्धा तयार आहे. मात्र आता जेव्हा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचं जे नागपूरचं ऑफिस आहे या ऑफिसने मात्र याची परवानगी जी आहे परवानगी नाकारली. या परवानगी नाकारताना यांनी 3 मुद्दे विचारात घेतलेले आहेत. महत्वाचं म्हणजे की याचा प्रस्ताव तुम्ही नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड आणि स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डला सादर केला काय? दुसरं, या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन आहे काय? आणि जर हा प्रोजेक्ट झाला तर पर्यावरणाला काही हानी पोहोचेल काय? या संदर्भात त्यांनी त्रुट्या काढलेल्या आहेत. तर साधारणतः इथले जे लोक आहे हा लोकांचं म्हणणं हे आहे की आधी जर परवानगी द्यायची नव्हती तर एवढं काम झाल्यानंतर आता हा या प्रोजेक्टमध्ये नेमका खोळंबा आणण्याचं वन विभागाचं आणि पर्यावरण विभागाचं नेमकं कारण काय? कारण आधी जर सांगितलं तर कदाचित हा प्रोजेक्ट सुरू झालेला नसता. कारण हा प्रोजेक्ट यावा म्हणून अनेकांची मागणी होती, हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती, तिथला जो पर्यटनाला वाव मिळणार होता, तिथल्या छोट्या मोठ्या लोकांना रोजगार यामधून मिळणार होता. केवळ चिखलदराच नाही तर या चिखलदरासोबतच आसपासचे जे पर्यटन स्थळ आहे किंवा परतवाडा शहर असेल सगळ्यांची डेव्हलपमेंट जी आहे ती या प्रोजेक्टवर होणार होती. मात्र आता केंद्रानं हा प्रोजेक्टच थांबवल्यामुळं त्यामुळे आता लोकांची नाराजी झालेली आहे. आणि आता या प्रोजेक्टला परत नव्यानं चालना मिळावी म्हणून तिथले सिडकोचे जे इंजिनियर आहेत जामनेकर म्हणून त्यांनी आता परत याच्या त्रुट्या ज्या आहेत त्रुट्या पूर्ण करू म्हणून सांगितलं होतं. यासाठी अमरावती जिल्ह्याचा खासदार जे आहे नवनीत राणा यांनी सुद्धा नुकतीच नागपूर येथे सगळ्या वन अधिकाऱ्यांची टायगर प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांची सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि यातून मार्ग काढावा आणि हा प्रकल्प सुरू करावा अशी मागणी जी आहे जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा रेटून धरलेली आहे. बिलकुल, नक्कीच. धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.